बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. ग्रामीण पोलिसांची कारवाई, 1 कोटींचा मुद्देमाल जप्त. निफाड तालुक्यातील चांदोरी येथील अंबादास विठोबा खरत यांच्या मालकीचे उदयनराजे लॉन्समध्ये अवैध देशी दारूचा कारखाना सुरू होता. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध कारखान्यावर सोमवारी रात्री धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली असता सुमारे 1 कोटींचा मुद्देमाल जप्त केला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मागील वर्षी साखरपुडा लग्न कार्यावर बंदी आल्याने मंगल कार्यालय लॉन्स चालवणे मुश्किल झाले होते. निफाड तालुक्यातील चांदोरी येथे दारू बनवण्यासाठी लॉन्स दिल्याचे समोर आले आहे. नाशिक औरंगाबाद राज्य मार्गावरील सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीचे उदयनराजे लॉन्स आहे. यावर अवैध देशी दारू तयार होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने 11 ऑक्टोबर रोजी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. यावेळी संजय मल्हारी दाते वय वर्ष 47 राहणार गोंदेगाव तालुका निफाड हे तिथे सापडले. येथून बनावट देशी दारूचे अंदाजे 1500 ते 2000 बॉक्स, अंदाजे 10000 ते 15000 देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, 20000 लिटर स्पिरिट, 200 लिटरचे 90 ते 100 बॅरेल रिकामे बॉक्स, अंदाजे 5000 ते 10000 देशी दारू बनवण्याचे साहित्य, 5 पाण्याच्या टाक्या, 1 माल ट्रक असा एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दिनेश गोसावी, पिंपळगाव बसवंत. ताज्या